नमस्कार, मी स्वप्नील पुन्हा तुमचं स्वागत करतो एका नवीन सुंदर आणि ॲडव्हेंचरस व्हिडिओमध्ये. दोन तीन दिवस झाले मी तळकोकणात आहे आणि तळकोकण मी एक्सप्लोअर करतो आहे. माझ्याबरोबर सूरज आणि सर्वेश कंटिन्यू आहेत दोन दिवस, आणि असा फील होतो आहे की स्वर्गात फिरतो आहे, कारण की बरंच फिरलो बाहेरच्या राज्यात पण फिरलो आहे मी, पण इथे जेव्हा तळकोकणात फिरतो ना एक वेगळा फील येतो. पावसाळा संपलाय तरी पण इकडचं वातावरण खूप जास्त प्लेझंट आहे, तर विचार करा पावसाळ्यात किती असेल. आणि आत्ता जो मी उभा आहे तो तिलारी नगर म्हणजे इथे रामघाटाच्या पायथ्याशी. हा खूपच ॲडव्हेंचरस घाट आहे असं मी ऐकलं होतं. मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतो आहे घाटाने. इकडून हा रस्ता सरळ कोल्हापूरला होता, म्हणजे कोकणातून कोल्हापूरला जाणारा रस्ता आहे. हा घाट आधी खूप खराब होता रस्त्याची अवस्था, पण आत्ता खूप चांगला झाला आहे. आणि ह्या घाटाची एक म्हणजे वैशिष्ट्य असं की हा खूप ॲडव्हेंचरस असा घाट आहे. थोडासा आम्हाला सूर्य डोक्यावर आला, थोडासा उशीर झाला, तर सकाळी इकडे खूप जास्त वातावरण चांगलं असतं आणि जसं संध्याकाळ होत जातं तशी तुम्हाला इथे हत्ती सांबर वगैरे प्राणी सहसा दिसू शकतात तुम्हाला रस्त्यात. आमच्या पुढे एक एस टी चालली म्हणून आम्ही बरंच थांबलो आहे, कारण की हा चढाव आहे ना, हा बघा हा असा तुम्हाला कॅमेऱ्यात कळत नाही आहे, आपण हा खूपच असा थोडा वरती असा चढाव आहे. आणि ज्या पुढे एसटी गेली तर थोडासा धोकादायक आहे गाडीच्या कोणत्या मागे राहणं. सो जेव्हा तुम्ही या घाट चढाल तेव्हा सहसा एवढी काळजी घ्या तुम्ही की तुम्ही एखाद्या गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवा, कारण की जर ती गाडी मागे आली तरी पण तुम्ही सेफ राहायला पाहिजे. ही अशी परिस्थिती इथे बरेच वेळा येते. ही एसटी वर गेली आणि पुन्हा रिटर्न मागे आली आहे. ॲक्च्युली खूप भयानक परिस्थिती आहे, लोक कशी ट्रॅव्हल करतात, खूप डेंजर घाट आहे. थांबे बाबा, आम्ही पुन्हा एस टी वर चढवायचा प्रयत्न. ॲक्च्युली सॅल्यूट आहे या लोकांना, जबरदस्त एकदम. जबरदस्त एक्सपिरियन्स होता घाट चढून. आम्ही पूर्णपणे वरती आलो आहे. जर तुमच्यात पेशन्स असतील जायचा खरंच तुम्ही ट्राय करू नका, आणि जर तुमच्यात पेशन्स आहेत आणि तुम्हाला ॲडव्हेंचरची आवड आहे. बाराही तेवढा सुटला आहे ना, डोक्यावर कॅप वगैरे काही राहत नाही आहे, एक नंबर. मी आहे ना शिमला आणि त्या साईडला गेलेलो, तेव्हा मला टुरिस्टने ग्रीन व्हॅली दाखवायला नेलेलं. आणि आम्ही असं म्हणत होतो ग्रीन व्हॅली म्हणजे काय असेल काय असेल, खरंच ते बघून आम्ही ॲक्च्युली खुश झालेलो, कारण की सगळी ती सुरूची झाडं वगैरे असतात ना ते सगळं. पण तुम्हाला खरी ग्रीन व्हॅली बघायची, खरी ग्रीन व्हॅली जी काय आहे तर तिलारीच्या वरती या. हा जो रामघाट काढून तुम्ही वर आलात ना, माय गॉड काय ॲटमॉस्फियर आहे, फकिंग ब्युटी आहे, जबरदस्त. डोळ्यात साठवण्यासारखा व्ह्यू आहे, बघू शकत म्हणजे पाठीमागे जरासा रिस्की आहे, हवा खूप जास्त सुटते इथे. जे काय इथून दिसत आहे हे बघा ना, तुम्हाला स्वर्गात जावं लागेल ना नाही तर कोकणात यावं लागेल, बस हे दोनच पर्याय तुमच्याकडे. ऑसम नेचर, रात्री डोक्यावर अजिबात
आपल्याला केसांवरून अंदाज लावू शकता की इथे किती वारा आहे, किती हवा आहे. आणि सर्वेश आणि सूरजला पण मी सॅल्युट करतो, खूप चांगली गाडी आणली वरती त्यांनी, खूप कंट्रोलमध्ये चालवली. इथे गाडी चालवणं म्हणजे साधारणपणे काम नाही आहे, फक्त एस टी ड्रायव्हर एक नंबर त्याचं. आणि हवेमुळे आता आवाज पण डिस्टर्बन्स येत असेल. तिची एस टी जेव्हा गेली वरती आणि आम्ही मागे थांबलो आणि जेव्हा ती त्याच फ्लोमध्ये रिटर्न मागे आली ना भाई, हातभर फाटलेली आमची, खरंच हातभर फाटलेली. आणि बऱ्याचशा गाड्यांत मागे थांबलेल्या. सो इकडे आम्ही आता दुसऱ्या पॉईंटला आलो आहे आणि इकडचा पण व्ह्यू एक नंबर आहे. ट्रॅजेडी झालेली इथे, काहीतरी कॅज्युअलिटी झालेली आणि त्यासाठी एक ॲम्ब्युलन्स आलेली इथे. ॲम्ब्युलन्स सरळ तिचा जो ब्रेक लावलेला हँड ब्रेक तो निघाला आणि ही सरळ दरीत जाऊन कोसळली. ड्रायव्हर सकट लोक मेली. सो इथे ती छोटीशी कॅज्युअलिटी झालेली. बाकी इकडे व्ह्यू जबरदस्त आहे पाठीमागे. सो आ तिलारीचा ॲडव्हेंचरस थरार आणि इकडची सिनिक ब्युटी खूप 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 मजा आली. जर तुम्हाला हे सगळं एन्जॉय करत असेल ना, एकदा या ह्या तिलारी घाटात. रामघाट आहे हा, कोल्हापूरला जाताना लागतो, तर खूप मजा येते आणि बरंच ॲडव्हेंचरस आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अजून चांगले चांगले व्हिडिओ मी टाकत राहणार आहे. बाकी खुश राहा, मजेत राहा, आयुष्याची मजा घ्या. बाय बाय, साइन ऑफ.